जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची सार्वत्रिक निवडणूक असल्याने याकडे सर्वांचंच लक्ष आहे भारतात येत्या काळात कोणाचं सरकार येणार हे या निवडणुकांमधनं स्पष्ट होणार आहे भाजप काँग्रेस आणि इतर पक्ष हे विविध मुद्दे घेऊन नागरिकांसमोर येत आहेत या निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्वाचे वाटतात याचा घेतलेला हा आढावा अवघ्या काही दिवसातच लोकसभेची निवडणूक येत आहे आणि प्रत्येकजण आता नवीन मतदारसुद्धा यात सहभागी होत आहे आता आपण एस पी कॉलेजमध्ये आलेलो आहोत तिथे बरेच तरुण आहेत की जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत या तरुणांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत काय वाटतं तुला आता विविध काँग्रेस असेल भाजप असेल विविध पक्ष अनेक तुम्हाला गोष्टी सांगणार तर तुमचं काय मत असणार आहे तुम्ही कोणाला मत करणार मी कोणालाही मत देण्याचा भानगडीत कधीच पडलो नाही पडत नाही कधी पडणार पण नाही मला वाटत नाही की मी कधी कोणाला आयुष्यात मत देईल मी देणारच नाही कोणाला मत कारण कसं आहे साठ सत्तर वर्षाचा इतिहास आहे कोणीच काही केलेलं तर नाही आहे आणि जे करतात ते बोलून खूप दाखवतात माझा एकच मुद्दा असा असेल पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट हे सगळं लक्षात घेऊन यांनी आंतरप्रदेश डेव्हलपमेंटकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे आणि बिझनेससाठी खूप यांनी ऑपॉर्च्युनिटीज अव्हेलेबल करून द्यायला पाहिजे एवढंच माझं मत आहे नाही नाही आणखीन काही तरुण आहेत आपल्यासोबत तुला काय वाटतं कुठल्या अपेक्षा आहेत तुझ्या की तू कोणाला मत दे अपेक्षा म्हणजे आता गरीब विद्यार्थ्यांना म्हणलं तर त्यांचं एक स्वप्न असतं की छोटंसं घर असावं हो त्यांचं स्वतःचं आणि हक्काची नोकरी असावी बाकी काय नाही आणि त्यांचं जर त्यांचं परिवार सुखा सुख्या राहिलं बाकी काही त्यांच्यासाठी कुठले कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आता तू ही मत देणार किंवा तुला कुठले मुद्दे असे वाटतात की ह्या इलेक्शनमध्ये असले पाहिजेत सध्या तरी सध्या असणार म्हणजे शैक्षणिक पातळीमध्ये म्हणलात तर जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाचे काही कॉलेजेस फी जास्त आहे फीज जास्त आहेत त्यांना त्यामुळे त्या फीज पे करता येत नाही त्यामुळे त्यांना जे गरजेचं शिक्षण आहे घेता येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी फीज थोड्या गव्हर्नमेंट अंडर जाऊन फीज कमी कराव्या असं माझं मत आहे आता काँग्रेस भाजप विविध मुद्दे घेऊन किंवा अन्य पक्ष विविध मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहेत पण तुला काय वाटतं की कुठले मुद्दे घेऊन ही इलेक्शन पुढे गेली पाहिजे किंवा तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात तर काय बघून तुम्ही वोट करणार म्हणजे तसं म्हटलं की पक्षपात करण्यात काहीच अर्थ नाही पण जे, जे जे पार्टी आपले सगळे व्यवस्था म्हणजे जे काय आपले आरक्षण वगैरे देईल शिक्षणामध्ये आणि गरीबांना म्हणजे शिक्षणात संधी देतील किंवा एम्प्लॉयमेंट म्हणजे बरेच असे लोक आहेत की शिक्षण करूनही त्यांच्याकडे कर एम्प्लॉयमेंट नाही मग एम्प्लॉयमेंटमध्ये जे संधी वगैरे देतील जे पक्ष सगळ्या गरजा पूर्ण करतील त्याच पक्षाला व्यवस्थित पहिल्यांदा वोट करतेस तू हो बरोबर मग तुला काय डोळ्यासमोर आहे तुझ्या म्हणजे आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी तर कोणालाच लागत नाही जास्त शिक्षण झालं तरी नोकरी लागत नाही तर ती सुविधा तरी शिक्षणामध्ये अजून सुधारणा पण झाल्या पाहिजेत की जसं की आरक्षण आहे ते डिक्लेअर आहे पण ते कधीपासून लागू होणार आहे मराठा आरक्षण हे अजून माहिती नाही सो ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे किंवा जे आरक्षण आहेत बाकीचे त्यांना सगळ्यांना सेम मिळालं पाहिजे बरं पक्ष बघून तुम्ही वोट करणार का नाही पक्ष बघून वोट तर करताच येत नाही कोणाला जे जास्त आपल्या सुविधा देतील आपल्याला जे सरकार त्याला वोट देणार आम्ही आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना जास्त सुविधा भेटत नाही ते सुविधा सुविधा पूर्ण पूर्ण झाल्या हा पाहिजे त्यांच्या आणि कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेताना पण जरा फीच म्हणजे प्रॉब्लेम काही आला नाही पाहिजे हा शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करणार आहे ना तुम्ही मत देणार हा शैक्षण पहिल्यांदाच ओट करतेस हो तू काय सांगशील मी शैक्षणिक पात्रतेवर तर आरक्षण हा मुद्दा मांडेल कारण टेन्थ किंवा ट्वेल्थ पास झाल्यानंतर बरेचशे स्टुडंटला त्यांची जात म्हणजे आरक्षणामुळे त्यांना महागार घ्यावी लागते तर तिथे ते बरेच त्यांना मग नंतर फीजचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात काही स्टुडंटला तर नाईंटी अभाव पर्सेंटेज असून सुद्धा त्यांना चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटत नाही सो so, आरक्षण हा मुद्दा मला इथे इम्पॉर्टंट वाटतो पहिल्यांदाच महत्त्व देणार हो यावर आता तू पुण्यातूनच वोट करणार हो येस पुण्यातून बरं uh, तू काय सांगशील मॅम जे आता आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे म्हणजे आता आम्ही बारावी झाल्यानंतर आम्ही म्हणजे जेव्हा बाहेर पडू जॉबसाठी mm. तर त्या जॉबच्या संधी त्यांनी उपलब्ध दे करून दिल्या पाहिजेत mm. आणि हा तर झाला बेसिक प्रश्न आहे दुसरा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सुविधा मी बिलॉंग करून मी बिलॉंग करतो साताऱ्यामधून तर आमचे जे मा खासदार उदयनराजे भोसले आहेत ना ते आम्हाला म्हणजे पूर्णपणे सॅटिस्फाय आहे आम्ही म्हणजे आमचा पूर्णपणे जिल्हा आहे तो त्यांच्याशी सॅटिस्फाय कारण त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे एवढ्या सुधारणा केल्यात ना आमच्या इथे की म्हणजे टोटली मग तो पूल असो उड्डाण पूल असे ना किंवा शेतकऱ्यांच्या सुविधा असो ना शेतकऱ्यांचा पण जो उसाला हमी भाव आहे ना तोही त्यांनी म्हणजे आत्ता व्यवस्थित दिलेला एकदम म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठे एवढा नाही ना तेवढा त्यांनी आता उसाला भाव दिलेला आहे म्हणजे आम्ही त्यांच्याशी सॅटिस्फाय म्हणजे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जा, हो त्यांना बरं आता भाजप आणि काँग्रेसने एक मोहीम एक कॅम्पेन सुरू केले असं म्हणलं तर ठरणार नाही की मे बी चौकीदार हे भाजपने हे केलेलं आहे आणि काँग्रेसने चौकीदार चोर हे असा आरोप केलेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मे बी चौकीदार भाजप कार्यकर्त्यांनी ही एक मोहीम सुरू केली आहे त्याबद्दल काय सांगू त्या मॅम मोहिमेशी म्हणजे आमचा तालुका आमच्या जिल्ह्याशी जर काही संबंध नाहीये त्यांनी किती मै चौकीदार हो किंवा मी चोर हो त्यांच्याशी काही सुद्धा संबंध येत नाही आमच्या जिल्ह्याचा तरी वैयक्तिक कारण आमचं जिल्हा म्हणजे अख्खा जिल्हा म्हणजे फिक्सच आहे जी शीट आहे ना माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बस तू काय सांगशील ते कॅम्पेन जे सुरू करण्यात आलंय ते तुला माहितीच असावं तर काय वाटतं तुला म्हणजे कोणी मे चौकीदार हो या मी चोर आहे हे म्हणल्याने कोणाला काही फरक पडत नाही म्हणजे जो फक्त स्टु स्टुडंटला म्हणा किंवा शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांच्या किंवा मुलांच्या दृष्टीने विचार करतील त्यांनाच आम्ही निवडून या मुळे तुमचे विकासाचे जे मुद्दे आहेत ते भरकटले जातात असं तुम्हाला वाटतं का नाही असं वाटणार नाही कारण की जेव्हापर्यंत नरेंद्र मोदी आहेत सत्तेवर म्हणजे आता जेव्हा पुढचे इलेक्शन झाल्यावर जेव्हा येतील येतील तेव्हा ते अजून पण सुधारणा करू शकतात जसं की या पाच वर्षात त्यांनी केले आहेत तर ते मला तर वाटत नाही की अजून काही होऊ शकेल म्हणजे सुधारणा होईल असं मला वाटतंय तुला काय वाटतं मला वाटतं की फक्त विद्यार्थ्यांनी सध्या आता लवकरच आता इलेक्शन चालू होतील तर सगळे रॅली बिली वगैरे असतात तर भरपूर जणं म्हणतात की आपण साहेबांच्या रॅलीत जाऊ ह्याच्या रॅलीत जाऊ त्याच्या रॅली मला फक्त म्हणायचं की तुम्ही फक्त रॅलीला जाऊ नका ना किंवा नाही आपलं मित्र चालला म्हणून जाऊ नका तर बघा की कोण असा उमेदवार आहे की जो तुमच्यासाठी का हे करू शकतो समजा आता अनएम्प्लॉयमेंटचं आहे की आम्ही शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर कामाला लागू किंवा वगैरे वगैरे तर त्याच्या आधी पण काही आता गरीब असतात किंवा काही आणत असतात तर ता ते कॉलेज करून त्यांना काम करायची इच्छा असते पण त्यांना काही कारणामुळे भेटत नाही की किंवा टाईम ॲडजस्टमेंट होत नाही असं वगैरे तर त्यांना सरकारने फक्त असं काहीतरी म्हणजे अशी ऑर्गनायझेशन ओपन केली पाहिजे की तिथे फक्त असं पार्ट टाईम काम करणारे स्टुडंट्स किंवा ज्यांचं काय गरिबीचं हे असेल प्रॉब्लेम त्यांना तिथं काम भेटलं पाहिजे कारण की ते स्वतः पण म्हणजे तसे तिथून डेव्हलप होतील स्वतः बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे रोजगार दिला पाहिजे तसं तर तुला काय वाटतं कुठले मुद्दे घेऊन ही इलेक्शन लढली पाहिजे आणि तू कोणाला मत देणार की तुमच्या काय अपेक्षा आहेत आता असं कोणाला मत देणार हे मी ओपनली सांगू शकत नाही आहे पण मला असं वाटतं की हे सर्वजण बोलले ना अनएम्प्लॉयमेंट ते पण ते वैयक्तिक पातळीवर असं असतं की आपण जेवढी डेव्हलपमेंट करतो ना त्यानुसार आपल्याला भेटतंच पण आहे ना हे सर्व असेल शैक्षणिक पातळीवर मला मेन मुद्दा हे सांगायचा आहे की कोणी पण येऊ दे सरकार ते बदलायला वेळ लागतो आत्ता इथून मागं होतं ते त्यांनी बदलायला थोडा वेळ लागला आत्ता हो मोदींचं होतं त्यांनी पण ब बदल केले पण एवढ्या वर्षांची घाण आहे ती पाच वर्षात नाही ना, ना ज हे होऊ शकत तर असं वाटतं की सगळ्यांना टाईम दिला पाहिजे सगळ्यांना जाणून घेतलं पाहिजेन आणि मग सुधारणा होईल ते बघायला पाहिजेन आणि अजून एक सांगायचं आहे की ज्या पॉलिसीस काढतात आहेत ना तर ते पूर्ण रुरल एरियामध्ये ब पोचत नाही आहे म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिकडं थेऊरमध्ये तिकडं तिथपर्यंत दिक तर अजून आलेलं नाहीये मला असं वाटतं की ना जे पॉलिसी काढल ना ते सगळ्यात आधी रुरल एरियामध्ये आले पाहिजे म्हणजे खेड्यापाड्यांचा पण विकास हो खेड्यापाड्यांचा तिथं गरीब आता आम्ही राहतो ना तिथे खूप गरीब आहे तर त्यांना लाईट नसते घर नसते तर मग ते जे पॉलिसी गव्हर्नमेंट देतं ना तर ते पूर्ण आलं पाहिजे मधी जे भ्रष्टाचार हो, करतात ना त्यांच्यापर्यंत नाही गेलं पाहिजे मूलभूत ज्या समस्या आहेत तुमच्या तर त्या समस्या सुटल्या पाहिजे हो त्या सुटल्या पाहिजे आणि अजून एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांना बाजार भेटला पाहिजे कोणत्या पण ह्याच्यात तेवढंच मला असं आता जे कॅम्पेन सुरू झालेलं आहे चौकीदार चोर आहे किंवा मे बी चौकीदार हे भाजपकडून चाललेलं आहे आणि काँग्रेसकडून चौकीदार चोर हे असं चाललं आहे तर तू वाचलं असशील कदाचित याबद्दल काय सांगशील नाही ह्याच्याबद्दल मला काहीच म्हणजे काही वाटत पण नाही आहे आणि मी त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही कारण आत्ता मी ज्या लेवलमध्ये ना तर ते मी ॲज अ स्टुडंट आणि माझ्या आजूबाजूला राहणार आहेत ना त्यांच्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो हो पडतो ते असं नाही म्हणता येणार की ते भरकटवण्यासाठी केलंय पण विकासाचे मुद्दे ह्या गोष्टींमुळे मागे राहतात असं राहतात मागे राहतात आणि ते वेगळंच काहीतरी चाललंय तुला काय वाटतं माझ्या मते तरी हे पूर्ण भरकटवण्यासाठी केलंय कारण की स्वतःच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं उघडून बघायचं या ही हीच गोष्ट याच्यातून स्पष्ट होऊ शकते आमचं तर एवढं लक्ष असू शकतं कारण की आम्ही आता फर्स्ट स्टुडंट आहे आणि फर्स्टली तर बीकॉम आहे त्यामुळे आम्हाला पुढे कोण फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतो अशा व्यक्तींना आम्ही करू शकतो करते हो सर मॅडम ह्याच्या आधी सगळेच सगळेच आले आणि गेले हे हेच बोलत आलेलं आहे है की ह्यांनी हे केलं त्यांनी ते केलं म्हणजे आता जो लेटेस्ट आहे जे तुम्ही सांगताय चौकीदार चो चोर आहे मग ह्याच्या है आधी ह्यांनी पण दुसऱ्यांवरती टीका केल्या असेल किंवा हे केलं असेल ह्याच्यामुळे सगळेच मागं राहिलेले आहेत मूळ मुद्दा माझा असा म्हणायचं आहे की जे आपण सरकारतर्फे जे मा म्हणजे एखाद्याला आरक्षण म्हणा किंवा एक्स वाय जेड ज्या गोष्टी असतील त्या तिथपर्यंत ॲक्च्युली पोहोचतच नाही आहे मला सांगा विदर्भातून वगैरे ह्या ह्या जे स्टुडंट आहेत ते इकडे पुण्यात मुंबईत इकडे का शिकायला येतात तिकडे का डेव्हलप झालेलं नाही आहे ना बरोबर आहे आणि ते इथं राहायला येतात म्हटलं त्यांचे म्हणजे हॉस्टेलवरती वगैरे राहतात आणि त्यांना धावपळ एवढी होती की मी ॲक्च्युली मी तिथला नाही आहे पण मी पुण्यातलाच आहे पण मला सांगायचं असं आहे की त्यांची एवढी धावपळ होती ती धावपळ झालीच नाही पाहिजे विकासामुळं आणि म्हणजे हा खूप फरक पडतोय विकास म्हणजे काय विकास मला असं म्हणायचं मॅडम ज्या गोष्टी पोहोचायला पाहिजे स्टुडंटला त्या पोहोचतच नाहीये जे हे बाकीचे टीका वगैरे करायचंय चा। त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी राहून जातात बरं हे आहेत एस पी कॉलेजचे स्टुडंट्स की जे पहिल्यांदा वोटिंग करणार आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे बेरोजगारांना रोजगार देतील किंवा शैक्षणिक यांचं शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर यांना रोजगाराची संधी जो देईल त्याच पक्षाला आम्ही वोट करू कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मिशन आया दिमाणीच पोहोच आहे